शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अनोखी आयडिया, पावसापासून बचाव करण्यासाठी शेळ्यांना बांधले प्लास्टिकचे पोते. शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस, काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही, त्यांना चरायला सोडावं लागतं. सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचं, प्लास्टिक पोत्याचं आवरण म्हणून शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून अंगावर पांघरण घालून प्लास्टिक कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चरायला सोडत आहेत. पांघरून घातल्याने त्यांचे पावसापासून संरक्षण होते आणि ते आजारी पडत नाही, आणि म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याचं बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले. माझं नाव प्रकाश पाटील, मी चांदोलीमधून मुलाखत देत आहे. तर आमच्याकडं 4 दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे, त्यामुळं आम्ही शेरड्यांना पांघरून घालून जनावरांनी असं रानामध्ये सोडतो. थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे. दिवसाला जवळजवळ 100 मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडे आता सध्या चालूला. 12 तासात 24 तासात 144 मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज 4 दिवसापासून असा पाऊस पडतो. माझं नाव किसाबाई लवाद मंदूर. शेरडं आणले ते पाऊस लय हाय, पण आता शेरडातनी चारायसाठी का नाही पावसात न कांबरून अंगावर गाठले आणले ते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.